नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज जागतिक मार्केट तेजीतच होते। त्या तेजीलाही कारण असं झालं की फायझरच्या वॅक्सिनच्या तिन्ही ट्रायल्स पूर्ण झाल्या आणि आता ते USFDA-कडे गेलाय। फायझर म्हणते महिना लागला तरी चालेल, पण व्यवस्थित वॅक्सिन व्हायला पाहिजे। पण काय झालं, वॅक्सिन पूर्ण झालं हा एक आशावाद झाला, त्यामुळं त्याचा परिणाम धोका थोडासा डोक्यातून कमी झाला, म्हणून सोनं चांदी या दोन्हीचेही भाव कमी झाले। डॉलर मजबूत झाला, डॉलर इंडेक्स 94 पुढे गेला, क्रूड 40 जवळपासच राहिलं। आता अध्यक्षीय निवडणुका व्हायच्या आहेत नोव्हेंबरमध्ये, त्यामुळं त्याचे 4 वेळेला डिबेट्स होतात। आता ते ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये जे पहिलं डिबेट आहे ते उद्या होणार आहे आणि आणखी 3 डिबेट्स अशी नंतर होतील। तर त्या डिबेट मुळे बाकीच्या सगळ्या जगातील मार्केट्स आणि लोक, व्यापारी सगळे काही क्लू घेत असतात, त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या आठवड्यात जी MPC-ची मीटिंग व्हायची होती तीसुद्धा MPC-ची मीटिंग पुढे ढकलली। आज खरी 10:30 मोरेटोरियम, व्याजावरचं व्याज या संबंधातली सुप्रीम कोर्टातली अंतिम सुनावणी व्हायची होती, म्हणून जरा मार्केट डोलायमान अवस्थेतच होतं। पण सरकारने वेळ मागितला आणि त्यामुळं ही सुनावणी 5 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली। आता पुढची सुनावणी 5 ऑक्टोबरला होईल, त्यामुळं मार्केटला उसंत मिळाली। चला, त्या सरशी बँका सगळ्या वाढायला लागल्या, बँका वाढायला लागल्या, बँक निफ्टी वाढायला लागला आणि मार्केट सगळंच अख्खं मार्केट तेजीत सुरू झालं। हा महिना रिझल्टचा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या सेकंड क्वार्टरचे रिझल्ट आता ऑक्टोबरमध्ये लागतील। 12-13 तारखेपासून रिझल्टला सुरुवात होईल। IT आणि फार्मा यांचे रिझल्ट चांगले लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं ते दोन्हीही शेअर तेजीत होते। आणि त्या दृष्टीने रुपयासुद्धा 73-74-75 या लेवलवरच आहे, त्यामुळं निर्यात करणाऱ्यांना फायदेशीरच हा सौदा होता आणि फार्मा आणि IT दोन्हीही निर्यात करतात, निर्यातीतूनच त्यांना फायदा होतो आणि म्हणून त्या दोन्हीही क्षेत्रातले शेअर्स आज तेजीत होते। मुख्य म्हणजे आज कित्येक दिवसांनी ONGC-चा शेअर आघाडीवर होता, तेजीत होता। त्याचं कारणही तसंच घडलं। पूर्वी गॅसच्या किमती ज्या ठरवल्या जात होत्या त्या कॅनडा, रशिया आणि USA-मध्ये ज्या पद्धतीने किमती ठरवल्या जात असत तशा ठरवल्या जात होत्या। आता हे जे गॅस मोजला जातो कशामध्ये, तर MMBTU म्हणजे मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट, हे लक्षात ठेवा, मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट। आता याच्यामध्ये जो खर्च येत होता ONGC-ला तो $3.7 MMBTU, पण त्यांना किंमत मिळत होती मात्र $2.39 MMBTU, म्हणून इतके दिवस ONGC-चा शेअर खाली होता। आता त्या पद्धतीप्रमाणे वर्षातून 2 वेळेला हे या दराची समीक्षा केली जाते। आता या दराची समीक्षा एकदा एक एप्रिलला होते आणि एकदा 1 ऑक्टोबरला होते। आता जी समीक्षा 1 ऑक्टोबरला होईल त्याप्रमाणे
त्याचा दर 1.9 डॉलर्स MMBTU असा ठरेल, म्हणजे पुन्हा 26% किमती गॅसच्या कमी होतील. अशा गॅसच्या किमती कमी झाल्या तर टाईल्स कंपन्यांना फायदा होतो खरा, पण ONGCचं काय? म्हणून आता सरकारने ठरवलं आहे की ज्या बेसवर फ्लोअर प्राईस ठरवतात तो बेसच आपण बदलावा का, असा एक विचार चालू आहे. आता जपान कोरिया मार्कर जो आहे नॉर्थ एशियामध्ये LNGसाठी वापरतात तो वापरून आपण फ्लोअर प्राईस ठरवावी का, असा एक विचार केला जातो आहे. आणि त्याप्रमाणे जर प्राईस ठरवली तर ONGCचं मार्जिनही वाढेल, ONGCचं होणारं नुकसानही कमी होईल, आणि म्हणून ONGCचा शेअर आज 5 ते 6% वर होता. टेक महिंद्रा आणि ITI या दोघांमध्ये एक जॉईंट व्हेंचर झालं, एक करार झाला, आणि त्याप्रमाणे आता हा टेक्नॉलॉजीचा करार असल्यामुळे ITI 4G 5G इक्विपमेंट तयार करू शकेल. लक्ष्मी विलास बँकेच्या शेअर होल्डरनी 7 डायरेक्टरच्या अपॉइंटमेंटला सहमती दर्शवली नाही. त्याचा परिणाम काही मर्जरवरही होणार नाही, कामकाजावरही होणार नाही, तर बँकेचं कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. आता बंगालमध्ये जे Unlock 5 होणार आहे त्याच्यामध्ये थिएटर्स चालू करायला त्यांनी परवानगी दिली आहे, अगदी थोड्या प्रमाणात, म्हणजे 50 माणसा कपॅसिटीवर हे थिएटर्स चालू करायचे. पण का असेना, सुरुवात तर होती आहे ना, म्हणून थिएटर्सचे शेअर म्हणजे PVR, आयनॉक्स, मुक्ता आर्ट्स, UFO मूव्हीज असे शेअर चांगलेच तेजीत होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनीसुद्धा हॉटेल्स रेस्टॉरंट्स चालू करायला परवानगी दिली, म्हणजे चालू तशी आहेतच, लोक पार्सल घेऊन जात आहेत, पण आता पूर्वीप्रमाणे हॉटेलमध्ये बसून ते खाऊ पिऊ शकतील. आणि याचा परिणाम झाला कशावर, तर युनायटेड स्पिरिट, युनायटेड ब्रिव्हरीज याच्यावर तर झालाच, पण ज्युबिलंट फूडसारख्या शेअरवर पण याचा परिणाम झाला. फक्त लूज सिगरेट्स बिड्या विकता येणार नाहीत असं गव्हर्नमेंटनी सांगितलं होतं, त्याचा परिणाम होईल असं वाटलं होतं, पण त्याचा परिणाम काही गॉडफ्रे फिलिप्स किंवा ITC वर झाला नाही, कारण बिझनेस करणंच कंपन्यांना अशक्य होईल असा एकंदरीत कयास मार्केटचा झाला. आता जो सीझन बदलतो आहे, पावसाळ्याचा हा शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये, आता सीझन बदलल्यावर रिॲलिटी सेक्टरवर चांगला परिणाम होतो. सिमेंटचे भाव 1 ऑक्टोबरनंतर वाढत आहेत, त्यामुळं सिमेंटच्या शेअर्सवर चांगला परिणाम होईल. IPL चालू आहे, त्यामुळं खाण्यापिण्याच्या शेअरवरही चांगला परिणाम होईल, असं एकंदरीत हे सगळे शेअरसुद्धा आज मार्केटमध्ये तेजीत होते. आणि एकदा तेजी सुरू झाली की साधारण मग तोच मूड मार्केटमध्ये राहतो, तर संध्याकाळपर्यंत मार्केट 600 पॉईंट वर होतं. हे झालं आजचं मार्केट. उद्याच्या मार्केटसाठी किंवा त्यानंतरच्या मार्केट विश्लेषणासाठी तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करा किंवा ब्लॉग बघा, काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन तुम्हाला ब्लॉगमध्येही मिळू शकेल. नमस्ते.